ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय TV9 ची सुरेल दिवाळी. केतकी, ब्रेकवर जाण्याआधी भरपूर किस्से आपण ऐकले, मात्र दिवाळीला आता सुरुवात झालेली आहे. मला धनाविषयी तुला थोडंसं विचारायचं होतं की प्रत्येकाजवळ आपलं असं एक वेगळं धन असतं, मग ते फक्त प्रत्येक वेळेला पैशातच मोजलं जातं असंही नसतं. तसंच एक धन जे आहे तुझ्याकडे ते म्हणजे तुझा आवाज आणि तुमच्या कुटुंबाला लागलेली ही आतापर्यंतची जी परंपरा आहे म्हणूया किंवा गायनाचा जो वारसा आहे तू आजही जपतेस, तर याविषयी तुला काय वाटतं? तुझं जे धन आहे तुझ्याजवळ, हे धन म्हणजे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की एका म्युझिकल फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला आणि गुरु पण मला अशा मिळाल्या. आधी मी प्रतिभा कर्णिकांकडे शास्त्रीय संगीत शिकायचे आणि आता देवकी पंडितांकडे शिकते आणि दोन्ही माझ्या गुरु अशा आहेत की ज्यांनी मला फक्त गाण्यातच नाही तर माझ्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा त्यांनी खूप बदल घडवला. तर अशा सगळं म्युझिकशी रिलेटेड लोक माझ्या आसपास असल्यामुळे मला माझ्या संगीताची किंवा मला जो वारसा मिळाला आहे आत्तापर्यंत घरातनं किंवा जी देणगी मी समजते, हे माझं भाग्य समजते की मला माझा आवाज दिला आहे देवाने, तर ह्याची जाणीव म्हणजे मला माझ्या आई वडिलांनी आणि गुरूंनी करून दिली. आणि कशी साधना करावी आणि तुझा रियाजाचं महत्त्व मला त्यांनी वेळोवेळी मला त्याची जाणीव करून दिलेली आहे. तर इथे मला एक गाणं ऐकवावं असं वाटतं जे मी धनत्रयोदशीचं असं नाही पण धन हे माझ्यासाठी माझं गाणं आहे आणि त्याला मी डेडिकेट करते. जे ज्ञानाचं धन तुला आतापर्यंत मिळालेलं आहे त्यासाठी तुला गायचं आहे? नक्कीच नक्कीच, आम्हालाही ऐकायला आवडेल. तर ते जितेंद्र अभिषेकी, पंडित जितेंद्र अभिषेकींचं आहे, अनंता तुला कोण पाहू शकेल. वा. अनंता तुला कोण पाहू शके, तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके. तुला गातसा वेद झाले मुके, मती मंदन कसा तू दिसे, तुझी रूप तृष्णा मनाला वसे, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला. खरोखरच आहे, अनंत असा तो आहे आणि अनंत असे हे सूरही आहेत की ज्यांना शिकत आयुष्य जरी आपण पूर्ण घालवलं तरी देखील खूप काही शिकलो असं होताना दिसून येत नाही. एक गंमत मला दिवाळीची अशी वाटते की ज्या वेळेला आपण खरोखरच लहान असतो त्यावेळेला आई अनेक वेळेला असं असतं की नरक चतुर्दशी असते त्यावेळेला सांगते लवकर उठायचं आहे आणि नरकासुराचा वध जो आहे तो देखील सेलिब्रेट होतो. असं तुझ्याही बाबतीत झालं का? आईने काय सांगितलं होतं? हो, आम्हाला आजी आई सांगते की पहाटे म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधीच उठून आंघोळी पटकन करायच्या आणि पटकन जाऊन फटाके आपल्याला फोडायचे आणि त्याचं तेच महत्व असतं की नरकासुराचा वध म्हणजे हे रिझन आहे त्याचं. तर आम्ही सकाळी उठून पटकन आम्ही म्हणजे आंघोळी वगैरे आटपायचो आणि पहिले फटाके कोण फोडे असं आमच्या भावंडांमध्ये असायचं की नाही पहिले मी पहिले मी. मग त्या ह्यानी ते आजी सांगतात चला आता पहिले कोण फोडणार आहे चला त्यांनी पटकन तयार व्हा, मग आम्ही लवकर तयार व्हायचो आणि पटकन बाहेर जायचो आणि मग फराळ. तर असं नरक चतुर्दशीचं आम्हाला घरच्यांनी सुद्धा एक महत्वही समजावून सांगितलं, पहाटे उठून आंघोळ करणं, अभ्यंग स्नान पण आपण म्हणतो त्याला. आणि एक आठवण अशी आहे छोटीशी की आजोबा माझे जे होते ते आम्हाला नेहमी आम्ही आंघोळ करून आल्यानंतर आम्हाला त्या दिव्यांनी ओवाळायचे. वा.
तर म्हणजे आजीसुद्धा इव्हन, तर अजून त्या आठवणी इतक्या जाग्या होत आहेत माझ्या, म्हणजे आता आजोबा नाही आहेत पण मी खूप मिस करते त्यांना या सगळ्या गोष्टी. किंवा एकत्र आम्ही जी दिवाळी साजरी करायचो ती तेवढ्या प्रमाणात आता होत नाही, पण त्या आठवणींमुळे अजून आम्हाला म्हणजे तसंच खूप छान वाटतं. तसं आई आता आम्हाला मला उवाळते किंवा बाबाला उवाळते, किंवा आम्ही दिवाळी पहाट असल्यामुळे तसंही आम्ही रोज पहाटे उठून आम्ही लवकर जावंच लागतं. मग आताही अशी बच्चे कंपनी जर आपली उठलेली असेल किंवा उद्या उठायच्या तयारीत असेल, त्यांच्यासाठी काय गायला आवडेल? एक बालगीत नक्की, जे मी 8 वर्षाचे होते आणि सलील कुलकर्णींचं ते कंपोजिशन आहे. बरं. आणि खूप गोड आहे तर ते मी ऐकवते. नक्की. उठा उठा चिवताई, उठा उठा चिवताई, सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. उठा उठा चिवताई, सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही अजूनही. उठा उठा चिवताई, सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. उठा उठा चिवताई. करोती जी आहे आपल्या प्रत्येकाच्या घराघरात संध्याकाळच्या वेळेला म्हटली जाते, लहान मुलांनी ती म्हणावं हे सांगितलं जातं, आणि तसाच एक महत्वाचा दिवस येतो या दिवाळीमध्ये, म्हणजे आणखी एक संस्कार खर तर आपण म्हणूया तो येतो पाडव्याचा दिवस. पाडव्याच्या दिवशी खर तर आई बाबांना तू प्रत्येक वेळेला भेटत असशील, त्यांचे पाय पडत असशील, बाबांचं आणि तुझं एक असं छान वेगळं नातं आहे. मग त्यात बाबांनी संस्कार केलेले आहेत, प्रत्येक वेळेला बाबा तुझ्या बरोबर असतात, गायडन्स त्यांचा कायम मिळत असतो, तितकाच आईचा देखील मिळत असतो. मात्र बाबांना या दिवशी महत्व आहे पाडव्याच्या दिवशी, त्यांचा कुठला किस्सा सांगशील? बाबांबरोबर म्हणजे खरं तर आतापर्यंत मी अवघरंगाचे प्रयोग केले, अवघरंग एकाचे झालं, संगीत नाटक केलं, त्याच्यानंतर शूटिंग म्हणा, आकस्पर्श, शाळा आणि आता परत 2 चित्रपट जे आले ते प्रत्येक वेळेस शूटिंगला बाबा कायम माझ्या बरोबर असतोच. कुठेही मी गेले, कार्यक्रम असो, नाटकाचे प्रयोग असो, शूटिंग असो, प्रत्येक वेळेस बाबा असतोच माझ्या बरोबर. एक फक्त प्रोटेक्शन म्हणून नाही पण एक फ्रेंड म्हणून सुद्धा तो माझ्यासाठी तेवढाच मला क्लोज आहे. आणि खूप खरं तर किस्से आहेत पण मी एक सांगते दिवाळीचा, एक 2 किस्से छोटेसे सांगते. एक म्हणजे दिवाळी पहाट कार्यक्रम होता, सलग 3 दिवस दिवाळी पहाट होते आणि आम्ही मुंबईला गेलेलो आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात कार्यक्रम होता. तर आदल्या दिवशीचा संध्याकाळचा कार्यक्रम होऊन आम्ही जस घरी येणार तेव्हा घरी आल्यानंतर लक्षात आलं की घराची किल्लीच नाही आहे. बरं. आणि मग काय करायचं काय करायचं, तर बाबा म्हणला मी विसरलो किल्ली मुंबईला. तर बाबाच्या एका मित्राला किल्ली, तो मुंबईला जाणार होता तर त्याच्याकडनं किल्ली येईपर्यंत काय करायचं, एक दिवाळी पहाट तर आहे आणि कपडे आमच्याकडे काहीच नव्हते. मी बाबाकडे हट्ट केला की बाबा मी सलग 2 दिवस त्याच थिएटरमध्ये यशवंतराव चव्हाणला 2 दिवस कार्यक्रम होता दिवाळी पहाट, एक दीपोत्सव आणि एक लहान मुलांसाठी एक होता. तर ऑलरेडी म्हणलं मी 2 एकच ड्रेस घातलेला आहे या प्रॉब्लेममुळे, तर म्हणलं आता मला नवीन ड्रेस घेऊन दे. तसंही म्हणलं तू पाडव्याला मला काहीतरी द्यायचं आहेच म्हणलं तुला, मी तुला अजिबात सोडणार नाही, मी नेहमी प्रत्येक पाडव्याला त्याच्याकडनं काहीतरी गिफ्ट घेत असते. तर त्या दिवशी मग बाबांनी मला खूप छान ड्रेस घेऊन दिला आणि ही एक छोटीशी मजा होती की दिवाळी पहाट सलग पहाट संध्याकाळ असे कार्यक्रम असताना ही गडबड झाली, पण तो एक दिवाळीतला एक मजेदार किस्सा बाबाचा मला. खरं म्हणजे बाबांनी त्या दिवशी पण तुझे लाड पुरवले, त्याच्यामुळे आता वेळ झालेली आहे ती रिटर्न गिफ्ट द्यायची. तर सुरेल दिवाळीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्याआधी बाबांना आपल्याला रिटर्न गिफ्ट जे आहे ते द्यायचं होतं आणि बराच विचार करून झालेला होता की बाबांना काय आवडतं काय नाही आवडत. तर बाबांकडून इतके घेतलेल्या ज्या गिफ्ट्स आहेत त्याच्या रिटर्न मध्ये आज बाबांना काय मिळणार आहे दिवाळीचं गिफ्ट? त्याला रिटर्न गिफ्ट म्हणजे ते माझ्याकडनं नेहमी त्याला गाण्यातनंच हवं असतं आणि गाण्यातनं जर ते मिळालं तर खूप जास्ती खुश होतो. वस्तूमध्ये बाबा म्हणतो मजा नाही, तर मी त्याच्यासाठी त्याचं आवडतं एक गाणं, मग ते
लहान मुलांचं आहे खरं तर, पण एक खूप छान त्याच्यामध्ये एक अर्थ आहे त्या गाण्याला, तर ते मी गाते त्याच्यासाठी. नक्कीच. मात्र एक आणखी आठवण मला अशी वाटते की तुझं जेव्हापासून करिअर सुरू झालं हो, बाबांनी खूप सॅक्रिफाईस केलं हो, काय वाटतं त्याच्याबद्दल? मी खरंच म्हणजे बाबा आहे म्हणून त्याला थँक्यू पण म्हणता येत नाही, कारण बाबाच आहे, त्याला आवडणार नाही ते. पण आत्तापर्यंत जिथे कुठे मी गेले तिथे तिथे बाबा आलाय माझ्या बरोबर. आता देवकी त्यांचं क्लासेस मुंबईला असतात, आता आता आम्ही मुंबई पुणे दोन्हीकडे असतो, पण दरवेळेस त्याला ऑल द वे पुण्याहून तो मला देवकी त्यांकडे नेणं त्याची पण खरं तर स्वतः ड्राईव्ह करून तो नेतो सगळीकडे. आणि असं एकदाही झालं नाही आहे की माझं काहीतरी माझ्यासाठी एखादी खूप मोठी संधी चालून आली आहे आणि केवळ बाबाला. म्हणजे खरं इंडिव्हिज्युअली बघायला गेलं तर बाबा एक ही इट्सेल्फ इज अ बिग ऑर्गनायझर, म्हणजे तसं बघितलं तर त्याचे खूप इव्हेंट्स असतात. आणि पण असं कधीच झालं नाही आहे की मला एक संधी आली आणि त्याच्या कार्यक्रमामुळे किंवा त्याच्या बिझी शेड्यूलमुळे ते झालेलं नाही, असं कधीच नाही. त्यांनी बऱ्याचदा त्याचे प्रोग्राम सोडलेत माझ्या गोष्टींसाठी किंवा माझ्याबरोबर येण्यासाठी. तर म्हणजे खरंच त्याला हॅट्स ऑफ आहेत की एवढा वेळ तो त्याचा देतोय आणि हे खरंच सोपी गोष्ट. म्हणजे आता बाबा जर ऐकत असतील तर आता कान हसुसलेले असतील की आपल्याला रिटर्न गिफ्ट आज काय मिळतं, बाबांना खुश करूया. येस नक्की. त्याचंच एक आवडतं गाणं मी गाते. दूरदेशी गेला बाबा, दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई. दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई. निज दाटली डोळ्यात, निज दाटली डोळ्यात, तरी घरी कोणी नाही. दूरदेशी गेला बाबा, कसा चिमणासा जीव, कसा बसार मावला. चार भिंतीत धावून दिस भर दमवला. आता पुरे झोप सोन्या कोणी म्हणतच नाही. निज दाटली डोळ्यात, तरी घरी कोणी नाही. दूरदेशी